आज मी तुमच्याशी मस्तपैकी गप्पा मारणार आहोत. तुमचा सगळ्यात आवडता विषय कोणता आहे? तर सहलीला फिरायला जाणं, बरोबर ना? मग आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारते, सहलीसाठी तुम्ही कोणते ठिकाणं निवडता? अगदी बरोबर, जिथे नदी, तलाव, जंगल असं असेल तिथेच, कारण की अशा ठिकाणी खूप मज्जा येते. पण तुम्ही कधी निरीक्षण केलं आहे का, जेव्हा तुम्ही एखाद्या जंगलात जाता किंवा एखाद्या तलावा ठिकाणी जाता तेव्हा तिथे कोणकोणते घटक असतात? ते त्या जंगलांमध्ये प्राणी पण असतात, वनस्पती असतात, अजून काय काय असतं? बरोबर, माती, दगड हे सगळं असतं. म्हणजेच त्यामध्ये दोन प्रकारचे घटक तुम्हाला दिसतात, एक म्हणजे सजीव आणि दुसरे निर्जीव. मग आपण सजीवांना म्हणणार आहोत जैविक घटक आणि निर्जीवांना म्हणणार आहोत अजैविक घटक.